लहान मोठ्यांचा अत्यंत आवडीचा दिवाळीचा सण आलाय. नवीन कपडे आणि फराळाबरोबर आकाशकंदील दिवाळीची रंगत खूप वाढवतो. यावर्षी आकाशकंदील विकत न आणता आपण घरच्या घरी करूया. या कंदिलासाठी आपल्याला जाड कागदावर लागलेली 4 युनिट्स बनवावी लागतील. तुम्ही स्वतःच्या स्वतः चौकोन आणि त्रिकोण काढून ही युनिट्स बनवू शकता, किंवा आमच्या वेबसाईटवर ह्याची PDF ठेवलेली आहे, ती प्रिंट करूनही ही 4 युनिट्स आपल्याला करता येतील. दाखवल्याप्रमाणे ज्या जाड रेषा आहेत त्यांच्यावर ही युनिट्स व्यवस्थित कापून घ्या. या युनिट्समध्ये 1 चौकोन, 2 त्रिकोण आणि 2 आयत आणि छोट्या छोट्या बाजूच्या फ्लॅप्स आहेत. त्या सगळ्या व्यवस्थित कापून हे बघा 1 युनिट आपण कापून घेतलं आहे. प्रत्येक युनिटच्या मध्ये बारीक रेषेने 1 त्रिकोण आणि चौकोन काढलेले आहेत. ते जर तुम्ही कटरने कापून घेतले तर आकाशकंदिलाच्या युनिटमधल्या खिडक्या तयार होतील. ह्या बघा, या युनिटमध्ये आता खिडक्या तयार झाल्यात. आता एक सुई घ्या आणि तिच्या नाकाच्या म्हणजे उलट्या बाजूनी सगळ्या ज्या जाड रेषा आहेत त्यांच्यावर ओरखडे काढून घ्या. ह्याला आपण इंग्रजीत स्कोरिंग म्हणतो. असं केल्यामुळे आपल्याला घडी सरळ घालणं सोपं जातं. अशा सगळ्या जाड लाईन्स आपण स्कोर करून घेतल्या. आता बघा किती छान सरळ रेषेत घड्या पडता येते. आता हे युनिट सजवण्याची वेळ झाली आहे. यासाठी आपल्याला 1 चौकोनी आणि 2 त्रिकोणी छान रंगीत कागद लागतील. खिडक्यांच्या चारी बाजूला डिंक लावून घ्या आणि त्रिकोणी खिडक्यांच्या मागे त्रिकोणी कागद, मध्ये 1 चौकोनी आणि पुन्हा 1 त्रिकोणी असे कागद लावून एक पूर्ण युनिट तयार करा. आता बघा उलटं केलं की हे रंगीबेरंगी युनिट तयार झालं. अशीच 4 सारखी युनिट्स तयार करून घ्या. आपल्या आवडत्या मनमोहक रंगांनी खिडक्या सजवून टाका. आता ज्या बाजूच्या फ्लॅप्स आहेत त्यांच्यावर व्यवस्थित डिंक लावून घ्या. चारी फ्लॅप्सवर डिंक लावून झाला की आपण आपला कंदील असेंबल करायला तयार झालो. सुरुवातीला 2 युनिट्स घ्या, मग त्याची पहिल्यांदा एक छोटी फ्लॅप, नंतर 2 लांब फ्लॅप्स आणि परत उरलेली शेवटची छोटी फ्लॅप्स अशी व्यवस्थित एकमेकांना चिकटवून घ्या. मग हा तयार झाला 2 युनिट्सचा जोड. आता ह्याला तिसरं युनिट जोडूया. पुन्हा पहिल्यासारखीच एक छोटी, 2 लांब आणि पुन्हा एक शेवटची छोटी अशा फ्लॅप्स जोडून घ्या. हा झाला 3 युनिट्सचा जोड. आता फक्त 1 शेवटचं युनिट जोडायचं बाकी आहे. तिसऱ्या युनिटला चौथ्या युनिटचा 1 जोड चिकटवून घ्या आणि मग त्याची जी दुसरी बाजू आहे ती पहिल्या युनिटला चिकटवा. म्हणजे आपला सुंदर आकाशकंदील तयार झाला. बघा वर्ण खालनं हा कंदील किती मस्त दिसतोय. ह्याला अजून सुशोभित करण्यासाठी आपण थोड्या झिरमिळ्या लावू शकतो. एका वेगळ्या रंगाच्या कागदातनं असे उभे काप घेऊन 4 झिरमिळ्या तयार करा. त्याच्या एका बाजूला डिंक लावा आणि कंदिलाच्या आतल्या बाजूनी ह्या 4 झिरमिळ्या चिकटवून टाका. कंदिलाला टांगण्यासाठी त्याच्या 2 वरच्या बाजूला छिद्र करा आणि त्यातनं 1 दोरा घाला. म्हणजे बघा छान वाऱ्याबरोबर तो हलेलसुद्धा. तो अधिक छान दिसण्यासाठी आतमध्ये एक छोटासा बल्ब लावा आणि हा आकर्षक आकाशकंदील आपल्या घराबाहेर रांगणात नक्की टांगा. आमच्या सर्व प्रेक्षकांना एका आरोग्यपूर्ण आणि आनंदी दिवाळीसाठी आमच्या शुभेच्छा.